किती पैसे सांग बरं? अरे त्या सुरजन 20,000 रुपये घेतले, 2 महिने झाले देई नाही. 2 महिने? हा, नाही दिले ना असतीनी. त्याचा असा ठोका टाकतो डोक्यात. हा, तुला काय करायचं ते कर, पण त्याच्याकडनं पैसे काढून. तू टेन्शनच घेऊ नको, आज पैसेच घेऊन जाऊ आज. हा, ए सुरजी, सुरजी इकडे. काय सुरजी, थांब ना, येईन ना. इकडे लवकर थांब. की का नाही पैसे कधी तुम्हाला सांग, लवकर थांब थांब. खाली पैसे दे. देतो दादा. पैसे देतो देतो म्हणतात, कधी देतो? देतो दादा, येते माझं मला. लवकर दे. कवा येणार आहे? येणार नाही. किती रुपये द्यायचे? 20,000. 2 महिने झाले ना. हो, आता 20 नाही, 25,000 रुपये द्यायचे. देतो देतो. आधी आता देतो काय ना, दे पाहिला मान आली तू निसती. हा अहो दादा, समजून घ्या, देतो म्हणलंय ना. ऐ काय करायचे सांग बरं. अरे असंच माझ्या लावलं, 2 दिवस देतो आणि 1 दिवस देतो. दररोज फोन करतोय, ब्लॉक लिस्टवर टाकतोय, काय काय करतोय. हा ना राव, घर बीर बघ ना. हा चांगलं टापटीप आहे, झाडन बिडन. होय काय काय वय, पै देऊन टाकायचे. देतो वाय दम दाला की. हायला निसतं मोठं घर, पोकळ वासन वारज भासा भासा असं झालं याच. वायदा करतो कधी देतो दे, एक ना वायदा करून घे. 500 महिन्याने दे. काय काय आता 2 दिवस म्हणत होतो ना, आता महिना. अय बो महिना महिना नाही, आम्ही आता पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही. तू सांगतो चालतोय, 2 दिवस देतो. 2 नाही, आजच पैसे लागत आहेत. आज नाही ना दादा, हे बघ कुठून येणार. ऐक, आम्ही अजून माणसं आणले नाही हाणायला तुला, बरं का? तू सांगतो कुठून नाही येत पैसे. ते नको सांगू, घरातून घेऊन ये. जाय कसे दिलेत लोकांना, अजून लय जण काही घेऊन ये. सोनं दागिन काही आण, पण आम्हाला आज पैसा लागतो म्हणजे लागतो. समजून घ्या की दादा. अरे बाबा, तुम्ही लय बॉम्ब लायला. काय तो तुमच्या पोरा 20,000 रुपये घेऊन आला माझ्यापासून, 2 महिने झालं. देतो देतो म्हणते, अजून काही नाही. सुरजा कशाला 20,000 आणले? अगं देतो म्हणलेलं आहे मी. अरे पण तू आणले कशाला? कशाला पैसे घेतले तर तू 20,000? अगं आई कामाला लागत होत. कामाला? तुझं असं कोणतं काम निघलं होतं? ती नव्हतं आपलं मोठं काम. तुला मोठं काम बघतो पोरग. कोणतं मोठं काम? आता त्यालाच माहिती, हे पोर आले ते एवढं आरडा वरडा आहे. आम्ही दोघी बाहेर आलो, म्हणलं काय झालंय. अच्छा भामटे कारभार का जरा बंद कर ना. ए सुवास, तुला कशाला आणलं इथं? हाय पैसे देऊन टाक ना. हा देतो की दादा. स्वयंपाक झाला? ए स्वयंपाक, तुला हॉटेलमध्ये चारतो, पैसे घेऊन चला आधी. ऐ तुला सांगितलं ना पैसे देऊन टाकायचे. पैसे कोणाला विचारून दिले होते तुम्ही? हा कोणाला म्हणजे कोणाला विचारून दिले? दादागिरी करायची नाही, दादागिरी करायची नाही आमच्या घरात येऊन. ए सुवासला का तू असं काय करायला लागलेला का? तुझ्याकडे नाही का, माझ्याकडे नाही नेमकं? पैसे देणं तू, तुला सांगितलं ना, मग देऊन टाक ना. हात बीत लावू नको. हा हात नाही ना, हात पैसे देताना जाऊ, हात नाही लावला. कसं नोटा मग कोणाला खात 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 खात. आम्हाला विचारायचं काम नाही, तुमचा पोरग नाही का? ते म्हणजे विचारायचं काम होतं का नाही तुझं? पैसे देऊन टाक ना. तुला तू पैसे द्यावे लागतील आता सांगतोय. कोणाला विचारून दिले लका? तू काय लका? तू माझ्याकडे आला का, ह्याच्याकडे आला का? असं लोक करू लका, आलो नका असं लोक करू. पैसे कोणाकडे तोय? हे कोणा ह्याच्याकडे सुरजी त्याला माग. आमच्या मी माझं काम करायला आलो इथं, तू तुझं कर. लयच बोलायला लागलाय मग तर देणारच नाही. एवढ्या टमाटामा बोलायचं तुम्ही, देऊन टाका ना 20,000 रुपये. मग तू कोण? कोण म्हणजे कोण? तुझे पैसे आहेत का? हा आमचे पैसे आहेत. आमचे पैसे तुझे आहेत का? याच्यात पहिले ही मला सांग. आमचे दोघांचे. हा ये नी दिले त्याला, पण मी याला दिलते. ती मला माहित नाही. हा नाही तर बाहेर घ्या, साडे बिड्या बाहेर घ्या यांचे सगळे. हा तवा भिकाऱ्याने मागाले आता. कुठे गिरती निघाली पैसे कुठे? देतो म्हणलंय ना त्याला. किती किती बोलतो पैसे आत्या. बघा ना मला सारखं बघतोय. काय रे लावलं इथं नाटक तर होत इकडं. आता पैसे नाही घ्यायचे, आता व्याज पण घ्यायचं. काय व्याज? आता व्याज सगळं पैसे. तू कोणा लागला सांगायला व्याज? व्याज व्याज नसलं द्यायचं. रुपया देत नाही चला निघा. व्याज नसलं द्यायचं तर तिकडून वाचू मी, तिला इकडून पाठवा. काय बोलला? आता आता डबल व्याज घ्यायचं. कानं बघ मारली नाही तर याला आपण नेऊ. नाही याच्यावर केस करू, केस करू, केस केस करू याच्यावर. तू करू शंकर गोटा झाडायला ठेवी. 20,000 रुपये घेतले,
देऊन टाक ना, आता नाही आईला बोलला म्हणल्यावर आता नाही काय प्रूफ रे, काय प्रूफ आहे तुझ्या माहिती असं फेकून देईन काय फेकून यांचे पैसे कुठून तू गप काय तुला नाही माहिती तू निघ चाठा निघ तू नाही आमच्या जरा तसं गोंधळ नकोय बरं का तुम्हाला सांगून ठेवतो आल्यापासून वाच 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 लावले सगळे बघायला लागले आत्या बघा बरं हा चल आतमध्ये मग आम्ही बघून येतो कपाटात पैसे आहेत का काय निघला चोरासारखा कपाटात पैसे वाळत आहे बापाच आहे काय माझी पैसे घेतली यांनी आणि आपल्याला चोर म्हणून राहिले ते पैसे देतो म्हणलंय ना पण याचा काय संबंध आहे हा माझा काय संबंध आहे तुम्ही तुमचं बघून घ्या काय चाललंय तुझे नाटक तुझे नाटक बघते बघते काय रे चाठाळा काय लावलंय आता काय लावलं म्हणजे तू पैसे दे ग हा आता पैसे देतच नसतो काय देत नसतो बायकोला हात धरून म्हणतोय कपाटातले पैसे दाखवतो आता नसतो अण्णा पैसे आता लय बोलू नको त्या बाया खाली कर बाया खाली नाही बाया खाली कर नाही पैसे बिल टाईट याला पैसे लेत ना याला घेऊन जा पाहुणार मला घेऊन आम्हाला आईला आणि माझ्या बायकोला चालत नको हा चल रे चल 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 बघा आत्या कशा कुठाने घेऊन घरी येतात आणि तुम्ही त्यांना खुशाल त्यांच्या सोबत पाठवलं अग जाऊ दे ना काय कुठं काय ते गावा बाहेरचे काय ते काय खात्यात काय ते आलं होतं एवढं ठेंग ना ते काय करताय ये नि एक दिवस सुरजनी एक दिली काय ती जाईन कुठं उडून त्याला पता नाही लागायचं अहो ते दोघं हे मार खातील कशाला मार खाते रोज एकत्र खात्यात पेते तर खेळत खेळ लहानसे मोठे एकत्र झालेले आहेत ते काय मारतय याच्यात सुहास मध्ये एवढा दमी बाई ती नुसतं बग 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 करते कुत्रा आणि भुकन तिकडे गेला का गळ्यात हात घालून हिंडते उगा आपल्या समोर नाटक होते त्यांचे माहिती का तुला पण तू कसा बघत होता मला अगं तिला चाबर पोरग तुला नाही माहिती सर गावन असावलंय त्याने इथं नाटक करायला आला चल कपाटात हे बघून ते बघू चल कुठं नाही जात जाऊ द्या चला